आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. जे झालं ते चांगलं झालं नाही. आपण जे चित्र बघितलं ते मनाला वेदना देणारं आहे, दुःख देणारं आहे, शब्दात सांगू शकत नाही अशी ही घटना झालेली आहे. पण लवकरात लवकर ह्या विषयावर कडक कारवाई व्हावी ह्यासाठी जो फॉलोअप लागेल तो 100% आमच्याकडून होईल. आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभा राहावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल. आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांची. खरं तर आपण ही घटना जी व्हायलाच नको होती. माझ्या भावना अशा आहेत की कालपासून जे काही चित्र आपण मोबाईल वगैरेवर बघतोय ते भगवत देखील नाही. आणि शिवभक्तांचं मी तीव्र जे काही त्यांच्या भावनेत मी समजू शकतो. कोणालाही राग येईल म्हणजे फक्त हा काही कुठला राजकीय विषय नाही, काय आपल्या दैवताचा विषय आहे आणि म्हणून राग येणारीच घटना आहे. तरी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी हे संयमाने घेतलं. एवढा संयम जो दाखवला मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर संयमासारखी ही घटना नाही, आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. तरी देखील शिवभक्तांनी जो संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि लवकरात लवकर हा पुतळा इथे परत भव्य दिव्य उभा राहील हा शब्द देखील देतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.